अनुष्का मोशन अँड एंटरटेनमेंट आणि सहज फाउंडेशनच्या वतीनं नववर्षाच्या पहिल्या दिवशी नगर शहरात स्वर संग्राम स्वराची रणभूमी या जिल्हास्तरीय सुगम गीत स्पर्धेचं आयोजन केलं आहे. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट आणि सहज फाउंडेशनच्या वतीनं माऊली सभागृहात आयोजित अहमदनगर स्वरसंग्राम स्वरांची रणभूमी या जिल्हास्तरीय सुगम संगीत गायन स्पर्धेच्या समारोप प्रसंगी अध्यक्षस्थानावरून वायकर हे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महापौर सुरेखा कदम, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, अभिनेते मोहिनीराज गटने, स्मिता मोभारकर, परीक्षक राम दीक्षित, सुवर्णा राठोड, नागेबाबा मल्टीस्टेट कडूभाऊ काळे, स्पर्धा प्रमुख जालेंदर शिंदे, अशोक अकोलकर, सागर मेहत्रे इत्यादी उपस्थित होते. या स्पर्धेत 65 गायक सहभागी झाले होते. त्यांनी विविध भावगीते, भक्तिगीते आणि भजन गीते सादर केली. पूर्वीच्या मोठ्या प्रमाणात संगीत स्पर्धा व्हायच्या, पण मधल्या काळात या बंद झाल्या. या स्पर्धेच्या निमित्तानं नवोदित गायकांना नवे व्यासपीठ मिळाले. संगीत ही कुणाची मक्तेदारी नाही. पूर्वी ग्रामीण भागातील किंवा बाहेरच्या कलाकारांना स्पर्धेमध्ये नीट सामावून घेतलं जात नव्हतं, त्यामुळे स्पर्धा ठराविक लोकांसाठीच होती असा प्रश्न पडायचा. या स्पर्धेत आज सर्व प्रकारच्या स्पर्धकांना संधी मिळाली असं प्रतिपादन ज्येष्ठ गायक बाळासाहेब वायकर यांनी केलं. की ज्याचं मूळ ऊर्जा स्त्रोत हे नरेंद्र फिरोदी आहेत याचा मी साक्षीदार आहे. त्यामुळं आणि मुख्य म्हणजे त्यांची जी नाट्य स्पर्धा सुरू झाली होती ती पहिल्या वर्षी झाल्यानंतर अनेक लोकांना असा संभ्रम होता की आता ही या वर्षी झाली आहे दणक्यात, पण एवढ्याच दणक्यात ती पुढे होणार आहे का. तर ते आजपर्यंत गेले 5-7 वर्ष व्यवस्थितपणे चालू आहे, त्यामुळे ही सुद्धा स्पर्धा खूप वर्ष चालू राहणार आहे अशी मला खात्री आहे. परीक्षक राम दीक्षित यांनी सर्व स्पर्धकांचे कौतुक करत असतानाच शब्द चुकला तरी चालेल, पण सूर चुकता कामा नये, घाईघाईत सुरेलपणा हरवता कामा नये असा सल्ला दिला. पहिल्या सत्रात 10-17 वयोगटातील तर दुसऱ्या सत्रात खुल्या गटांसाठी स्पर्धकांनी गाणी गायली. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन उद्धव काळापहाड, सौरभ कुलकर्णी आणि महेश काळे यांनी केलं, तर तुषार देशमुख यांनी आभार मानले. या स्पर्धेतील मोठ्या गटात योगेश रणमले आणि लहान गटात नंदिनी गायकवाड यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते अनुक्रमे 7,000 आणि 5,000 अशी रोख पारितोषिके आणि स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात आलं. मोठ्या गटामध्ये आदेश चव्हाण द्वितीय, निनाद पारखी तृतीय आणि उत्तेजनार्थ शुभम भूमकर, बद्रीनाथ विधाते, योगिता वरपे, तर लहान गटामध्ये गायत्री शिंदे द्वितीय, निकिता परभणे तृतीय आणि उत्तेजनार्थ यश सांगळे, नेहा बाफना आणि स्वराली जाधव यांना पारितोषिके मिळाली. अहमदनगर स्वरसंग्राम स्वरांची रणभूमी हा जिल्हास्तरीय सुगम गायक स्पर्धाचा आज पारितोषिक वितरण समारंभ झाला. सहज फाउंडेशननी या स्पर्धेसाठी अथक परिश्रम घेऊन त्याला सक्सेसफुल केलं आहे. मी त्यांना शुभेच्छा देतो, सर्व पारितोषिक विजेत्यांचा शुभेच्छा देतो. हा पहिला वर्ष होता आणि ही जिल्हास्तरीय होती. त्यांना अनुष्का मोशन पिक्चर्स आणि शांतिकुमारजी फिरोदे मेमोरियल फाउंडेशनचं प्रायोजक होतं आणि मी त्यांना अशी विनंती केली आहे की तुम्ही पुढच्या वर्षी जिल्हास्तरीय नव्हे तर राज्यस्तरीय घ्या आणि जास्तीत जास्त प्रमाणाचं बक्षीस द्या. अहमदनगर महाकरंडक बरोबरच अहमदनगर स्वरसंग्राम सुद्धा हा एक अहमदनगरचा ब्रँड तयार होईल याचा मला खात्री आहे. अनुष्का मोशन एंटरटेनमेंट प्रायोजित सहज फाउंडेशन आयोजित अहमदनगर स्वरसंग्राम जिल्हास्तरीय सुगम गीत गायन स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व स्पर्धकांचे मी मनापासून आभार मानतो, प्रेक्षकांचे मी आभार मानतो. आपण आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, काहींना उशिरा कळालं, ते या स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकले नाहीत, तर मी अनुष्का मोशन पिक्चर अँड एंटरटेनमेंटच्या वतीनं आणि सहज फाउंडेशनच्या वतीनं पुढच्या वर्षी आम्ही तुमच्यासाठी वाट पाहतो आहोत. पुढच्या वर्षी ही स्पर्धा राज्यस्तरीय होती आहे, पुढच्या वर्षी ही स्पर्धा राज्यस्तरीय होत आहे, तर आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण मोठ्या संख्येनं या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि बक्षीसही या पुढच्या स्पर्धेमध्ये हे जास्त असणार आहे. निश्चितच आपण आत्ता जो प्रतिसाद आम्हाला दिला आहे नगरकरांनी, स्पर्धकांनी, रसिकांनी, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. धन्यवाद. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो महानगराची लाईफलाईन, अहमदनगर.